फेरीवाले आणि रिक्षावाल्यांच्या मारहाणीमध्ये आकाश माईंचा मृत्यू। आकाशच्या घरी राज ठाकरेंची तब्बल 5 दिवसांनंतर भेट। कुटुंबाच्या भेटीसाठी 5 दिवसांनी राज ठाकरे आले, 5 मिनिटात निघून गेले। भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी आजच जाहीर होण्याची शक्यता। चंदीगडमधील बैठकीनंतर जागा वाटपावर अंतिम निर्णयाचा अंदाज। 116 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। आज चंदीगडमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची अमित शहा आणि नड्डांसोबत बैठक। महायुतीमधील वादाच्या जागांवर तोडगा निघणार। एकत्रित उमेदवारांच्या घोषणांचीही शक्यता। महाविकास आघाडीची आज वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक। जागावाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। तर काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरला जाहीर होणार, वडेट्टीवार यांची माहिती। निवडणूक निकाल अगोदर मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा करण्यात अर्थ नाही, शरद पवारांचा पुन्हा ठाकरेंना टोला। तर ठाकरेंची शिवसेना निवडणुकी अगोदर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी आग्रही। हायप्रोफाईल अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। धारावीमधून महायुतीकडून विधानसभा लढण्यास इच्छुक। शिंदेच्या शिवसेनेकडून नावाची चाचपणी। निवडणूक आयोगाच्या दट्ट्यानंतर 112 GR मागे घेण्याची राज्य सरकारवर नामुष्की। निवडणूक जाहीर होताना टेंडर आणि GR काढण्याची घाई नडली। अभिनेता सलमान खानला Z+ सुरक्षा। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांनंतर सरकारकडून मोठा निर्णय। तर सलमानच्या हत्येची सुपारी घेतलेल्या शूटर सुखबीरला पानिपतमधून अटक। CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा घटनेला धरूनच सुप्रीम कोर्टाचा निकाल। CAA कायद्याची घटनात्मक वैधता कोर्टानं ठेवली कायम। मुंबई विमानतळावर 6 तासांसाठी विमानसेवा बंद। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानसेवा बंद राहणार। दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी विमानसेवा बंद असल्याची माहिती।